या भिडे गुरुजींचं कालचं वक्तव्य हे काय पहिलं वक्तव्य नाही, याच्या आधीही त्यांनी वक्तव्य केलं की डॉक्टर लोक जे शिकलेले असतात ते रायगडवर रोपवेने जाणारी लोक आम्ही महिला चंद्रावर जमीन घेत आहे आणि तुम्ही अजून आम्हाला कुठल्या शतकात नेणार आहे? 16 शतकापासून पण तुम्ही आम्हाला दूर केलं, मला वाटतं किती शतकात आम्हाला नेऊन ठेवलंय असं वाटायला लागलं काल. सध्या सोशल मीडियावर एकच डायलॉग चर्चेत आहे तो म्हणजे आधी कुंकू लाव. एवढंच नाही तर यावर अनेक मीम्स देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे हे वक्तव्य केलंय मनोहर भिडे यांनी, अर्थात संभाजी भिडे गुरुजी. काल एका महिला पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला तेव्हा भिडे गुरुजी म्हणाले की तू आधी कुंकू लाव मगच मी बोलेन, असं त्यांनी वक्तव्य केलं. आणि याच वक्तव्यावर आज राज्यभरात सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पाहुयात पुण्यातील अनेक तरुणी तसंच महिला त्यांच्या या वक्तव्याबाबत नेमकं काय म्हणाल्या. कालचे भिडे गुरुजींचं वक्तव्य मी ऐकलं आणि मला त्यात काही वावगं वाटलं नाही, कारण आपली संस्कृती जपणं, आपली परंपरा जपणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे मी त्यांच्या मताशी अतिशय सहमत आहे. मी त्यांचं पण एक ठीक आहे की संस्कृती जपली पाहिजे, आता ते संस्कृतीला मानतात म्हणून त्यांनी असं म्हणलं की तू माझ्याशी बोलू नको, पण त्यांना असं म्हणायचं नव्हतं की प्रत्येकाने त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार वागलं पाहिजे, पण ते त्यांचे विचार प्रकट करतात तर त्यामध्ये काही वाईट नाही. टिकली लावणं ही आपली संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृतीच्या नुसार आपण वागतो आहे. प्रत्येक जसं मुलीची एखाद्या स्त्रीची जसं की त्या रिपोर्टरची चॉईस असू शकते की टिकली न लावणं किंवा लावणं, तसंच अगदी भिडे गुरुजींची सुद्धा चॉईस असू शकते की त्यांनी टिकली न लावलेल्या रिपोर्टरशी न बोललं, त्यामुळे मला त्याच्यात वेगळं असं काही वाटत नाही. भिडे गुरुजींची विचारांची कीव येते, कारण कोणाचं कर्तृत्व हे कोणी काय पेहराव केला आहे, कोणी काय त्याच्या पद्धतीने त्यांची विचार करण्याची शैली आहे तीच जरा बुरसटलेल्या विचारांची आहे आणि त्या व्यक्तीबद्दल कायमच गॉसिप होतं राहिलेलं आहे आणि त्यांना अशा पद्धतीने आम्ही परत मोठं करणं हेच आमचं दुर्दैव आहे, कारण ज्यांची विचारसरणी ही बाईंनी टिकली लावली का नाही लावली याच्यावर तिची बुद्धी, तिचं शिक्षण, तिचं कर्तृत्व हे जर मोजमाप करण्याचं जर त्यांचं काय म्हणतात त्याला तराजू असेल तर मला वाटतं त्यांचं वयाचं मान मी फक्त ठेवते, त्यांना आहो जाहो करण्या इतपत खरंच त्यांच्या विचाराची शैली नाही आहे. आणि महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की जिजाऊनी शिवछत्रपती घडवले, ज्या सावित्रीच्या आम्ही लेखी आहोत, ज्यांनी शिक्षण हे आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांसाठी दिलं, त्यांचं कर्तृत्व हे जर आडवं कुंकू आहे किंवा जिजाऊ ह्या चंद्र लावतात आणि आमची सावित्रीबाई आडवं लावतात याच्यावर तर कुठं ठरलेलं नाही. महिला चंद्रावर जमीन घेत आहे आणि तुम्ही अजून आम्हाला कुठल्या शतकात नेणार आहे? 16 शतकापासून पण तुम्ही आम्हाला दूर केलं, मला वाटतं किती शतकात आम्हाला नेऊन ठेवलं आहे असं वाटायला लागलं काल. तर काय म्हणे तुम्हाला टिकली लावली म्हणून, तुम्ही टिकली नाही लावली म्हणून तुम्ही मला मी तुमच्याशी बोलू शकत नाही. गुरुजींकडनं ही अपेक्षा म्हणजे खूप वाईट वाटलं आम्हाला सगळ्यांना, हे असं बोलून ते आम्हाला कितव्या शतकात नेणार आहेत हेच आम्हाला फक्त सांगायचं आहे.